नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आहे आजच्या खास घडामोडी। संभाजी राजेंना बसण्यासाठी मागच्या बाजूची जागा, मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे बैठकीत काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं। नंतर बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक झाली। सगळे म्हणजे उद्धवजी पण गारत का, असा टोळा देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखतीवर लगावला। एक शरद सगळे गारद अशा म्हटल्याखाली ती मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे। सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे। सामना आधी शिवसेनेचं होतं, पण आता तिन्ही पक्षाचा मुखपुत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली। आता लक्षण विहित नागरिकांचीही होणार टेस्ट, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत, त्यामुळे आता प्रिस्क्रिप्शन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत वाढ। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत आणखीन एक आठवड्याने म्हणजेच येत्या 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे। जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने या कालावधीत बंद राहणार आहे। मात्र 5,000 लोकांपेक्षाही कमी गावांना त्यातून वगळण्यात आलं आहे। फरार झालेली 45 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला पुणे शहर लगताच्या मावळ भागात गुरुवारी पहाटे एक महिला कोरोना रुग्णासाठी उभारलेल्या रुग्णालयातून फरार झाली। हॉस्पिटल स्टाफ आणि स्थानिक पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात तिला पकडले। अटकेदरम्यान या महिलेने पोलिसांवर दगडफेकही केली। ऑर्थर रोड जेलमधील 181 पैकी 167 कैदी कोरोनामुक्त। राज्यातील 4,531 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात। ऑर्थर रोड जेल ही महाराष्ट्रातील असे पहिले कारागृह होते जिथे कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत होते। तसेच राज्यात 5,713 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण। कोरोनामुळे आतापर्यंत 71 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे। ते म्हणाले की मुंबईत सर्वाधिक 43 पोलिसांनी आपला जीव गमावला। मृतांमध्ये 2 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। दरम्यान आतापर्यंत 4,531 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात देखील केली। शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू। मनुष्यबळ विकास मंत्रालय व UGC च्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एका महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे असा निर्णय बैठकीत झाल्याचं समजतंय। JEE NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय। अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर। एका वेबिनारमध्ये सहभागी झाल्यावर अमृता यांनी स्वतःच्या या संदर्भातील पोस्ट फेसबुक व ट्विटरवर शेअर केले। कार्यशाळेत सहभागी झाल्या असताना टेबलवरील एका कागदावर लिहून ठेवलेल्या एका वाक्यामुळे त्या ट्रोल होत आहे। हा फोटो झूम करून पाहिल्यावर त्यावर फोटो लेते रहो हे असे 3 शब्द दिसतात। त्यांचा हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून त्यांची खिल्ली उडवली जात आहे। रितेशने महिलेचे शेअर केला व्हिडिओ, सोशल मीडियावर तुफान व्हायरल। हा व्हिडिओ शेअर करत रितेशने कोणीही पाहत नसताना देखील या महिलेने त्या दिव्यांग व्यक्तीला मदत केली आहे, आपण या महिलेसारखे बनायला हवे या आशयाचे कॅप्शन दिले आहे। व्हिडिओमध्ये दिव्यांग व्यक्तीची मदत करण्यासाठी महिला बसच्या मागे पळताना दिसते। बस थांबल्यानंतर ती दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढवण्यास मदत करते। या महिलेचा व्हिडिओ शेअर करत रितेशने तिला सलाम केला। प्रसिद्ध विनोदवीर जगदीप यांचे निधन। सय्यद इश्तियाक अहमद यांचं वृद्धपकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं। जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला होता। त्यांची शोले या चित्रपटातील सुरमा भोपाली साकारलेली ही भूमिका फारच गाजली होती। त्यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। या होत्या फटाफट बुलेटिन आणि ताज्या अपडेट्ससाठी जुळलेल्या आमच्यासोबत म्हणजेच विजिट करा मराठी।